मांग गारुडी समाज संघटना यांचा हलगीनाद करून प्रशासकीय भवन समोर आंदोलन। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जमाफीसाठी आंदोलन। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या कर्जाची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी झोपडपट्टी सुरक्षा दल व मांग गारुडी समाज संघटना बारामती शहर तालुका यांच्या वतीने प्रशासकीय भवनासमोर हलगीनाद करून आंदोलन करण्यात आले। गारुडी समाजाच्या वतीने शासनाला निवेदन केलेलं आहे की साधारणपणे 2013 साली जे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजाचा विकास व्हावा म्हणून जे कर्ज वाटप केलं होतं ते कर्ज वाटप काही कारणानं मध्यंतरीचा कोरोनाचा काळ असेल किंवा आर्थिक डबगाईची परिस्थिती असेल यामुळं मांग गारुडी समाज आणि मातंग समाजाला भरता आलं नाही। आज सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा कर्जमाफी केलेली आहे, अजून उद्योगपतीसाठी कर्जमाफी केलेली आहे, मग त्यामुळे आमच्या सरकारला एक मागणं आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असणारा या मांग गारुडी समाजाची जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी करून शासनानं या समाजातील जो आज शिक्षित घटक आहे जो शिक्षित घटक मुख्य प्रवाहामध्ये यायला बघतोय त्या प्रवाहामध्ये त्याला येण्यास मदत करावी आणि या समाजाची संपूर्ण कर्जमाफी करून येणाऱ्या आगामी अर्थसंकल्पामध्ये कमीत कमी 1000 कोटी रुपयाचे बजेट हे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं करण्यात यावं कारण मातंग समाज आणि त्याच्या ज्या 12 पोटजाती आहेत या 12 पोटजातींसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हेच एवढं एकच साधन आर्थिक विकास करण्याचं आहे। त्यामुळे या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची कर्जमाफी माफी व्हावी यासाठी आम्ही आंदोलन हलगीनाद करत आहोत की आमचा आवाज शासनापर्यंत जावा आणि शासनाने येणाऱ्या काळामध्ये आमची कर्जमाफी करावी एवढंच या ठिकाणी आम्ही मागणी करतो।